या बातमीची प्रस्तुत करतायत एसएस ऍक्वाकेअर। आमच्याकडे एका वर्षाच्या वॉरंटीसह फक्त 5,999 रुपयात आरओ उपलब्ध। आमच्याकडे सर्व कंपनीचे वॉटर प्युरिफायर दुरुस्ती केल्या जाईल। आमचा मोबाईल नंबर 7620559975। आमच्या शाखा वरुड, मोर्शी, काटोल आणि नरखेड। चांदस वाठोडा येथे आमनेर येथे तात्काळ गतिरोधक बसवा, अन्यथा आंदोलन करणार। ऋषिकेश राऊत यांचा राष्ट्रीय महामार्ग नागपूर विभागाला इशारा। नागपूर मुख्य रस्त्याचे नव्याने काँक्रीटीकरण करण्यात आले असून नव्याने काँक्रीटीकरण रस्ता करण्यात आल्यामुळे वाहन चालक बेशिस्तपणे भरधाव वेगाने वाहने चालवित आहेत। चांदस या परिसरामध्ये विठ्ठल मंदिर, चांदस गावामध्ये प्रवेश, मुसळखेळा रस्ता, उदापूर रस्ता, तसेच वाठोडा येथे एसटी स्टँड, प्रवासी निवारा, वाठोडा गावात प्रवेश, आरजी देशमुख विद्यालय, तसेच आमनेर येथे प्राथमिक आरोग्य केंद्र गावात प्रवेश, तसेच विद्यानिकेतन शाळा याच्या मार्गावरून वरुड नागपूर येताना जाताना लागतात। तसेच काही ठिकाणी रस्त्याला मोठ्या प्रमाणात उतार आहे। परिणामी दुचाकी, चारचाकी, मालवाहू तसेच जड वाहतूक करणारे वाहनांची वाहन चालक बेदकारपणे वेगात वाहने चालवितात। परिणामी येथील नागरिकांच्या जीवितास धोका उत्पन्न झाला असून मुख्य रस्त्याला लगतच येणारे जोड रस्ते गावामधील जोडलेले आहेत। मुख्य रस्त्यावरून वाहने वेगात जात असल्याने या जोड रस्त्यावरून मुख्य रस्त्यावर येणाऱ्या वाहनांची होणारे छोटे मोठे अपघात नित्याची बाब झाली। या जोड रस्त्याची माहिती देणारे फलक या ठिकाणी नसून तीव्र उताराच्या रस्त्यावर कोणतेही गतिरोधक नसल्याने वाहन चालक वाहने जोरात चालवितात। या मुख्य रस्त्यावर जोडणाऱ्यांच्या अगोदर डांबराचे गतिरोधक करण्याची तसेच माहिती फलक बसवण्याची मागणी होत असून गतिरोधक फक्त दिखाऊ नसावे तर वेगात येणाऱ्या वाहनाला तसा वेग नियंत्रित करावा लागेल, असे परिणामकारक असावेत अशी मागणी ऋषिकेश राऊत व नागरिकांनी केली आहे। तसेच चांदस वाठोडा येथील आमनेर येथे 45 दिवसाच्या आत गतिरोधक बसविण्याचे वरिष्ठ अभियंता उरकर साहेबांनी आश्वासन दिले असून जर आश्वासन पूर्ण केले नाही तर ऋषिकेश राऊत, जावेद काझी, मंगेश निंबूरकर, सागर सालोडे, मनोज चोबितकर, प्रल्हाद ठाकरे, मोहनीश लिखितकर व नागरिकांची आंदोलन करण्याचा व नागरिकांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे। अविनाश बनसोड, अमरावती टुडे न्यूज, वरुड।